नमस्कार, मी आहे मंदार पडवळ. ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आता आम्ही आलेलो आहे इकडे नेहा शितोळे हिच्या घरामध्ये. आणि तुम्ही पाहताय कोण आहे माझ्यासोबत, नेहा शितोळे. नुकतंच बिग बॉस सगळा पार पडला आणि ती बाहेर आली आहे. मला पहिल्यांदा तिला असं विचारायचं की बाहेर आल्यानंतर तुला काय डिफिकल्टीज येत आहेत किंवा कसा तुझा अनुभव राहिला? 100 दिवस मी आतमध्ये होतो तेव्हा फोन किंवा घरातल्या इतर कोणाशी संपर्क नाही, बाहेरच्या कुठल्याही गोष्टींशी संपर्क नाही. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही तिथे रिहर्सल करणार होतो आमच्या शेवटच्या परफॉर्मन्सची, तेव्हा काही कोरिओग्राफर्स आम्हाला नाच शिकवण्यासाठी आतमध्ये आले होते. ते आल्यानंतर ते 4-5 कोरिओग्राफर्स आणि आम्ही घरात उरलेली 4-5 माणसं ते आमच्याकडे आणि आम्ही त्यांच्याकडे कुठल्या तरी परग्रहावरचे प्राणी बघत असल्यासारखे एकमेकांकडे बघत होतो. कारण अचानक घरात वेगळेच काही चेहरे दिसत होते. आणि जेव्हा त्याचं शूट झालं तेव्हा अशी खूप माणसं घुसली घरात आणि असं आपल्या घरात कुठेतरी घुसतंय असं फिलिंग होतं. किंवा घर सोडून बाहेर पडताना पण काहीतरी खूप मागे ठेवून चाललोय आणि खूप जास्ती गोष्टी तिकडनं घेऊन चाललोय असं फिलिंग होतं. बाहेर आल्यावर गाडी, फोन, ट्रॅफिक, खूप माणसं, या सगळ्या गोष्टींचं ना थोडं आधी कुतूहल वाटत होतं. पण नंतर अकस्टम झाले मी लगेचच एका रात्रीत फोन वगैरे वापरायला सुरुवात केली होती. मला खरंच म्हणजे मला माहीत नाही का, पण मला जशी आतमध्ये फोनची सवय घालवणं फार अवघड गेलं नाही. 1-2 दिवसात मी त्या वातावरणाला युज टू झाले होते. तसंच बाहेर आल्यावर पण फार काही फरक नाही पडला. म्हणजे मला गाणं मिस करते वगैरे असं नाही, पण मला माझी माणसं मी खूप मिस करते. आतली माधव, शिवानी, आरो, रुपाली, दिगंबर, बाप्पा, अर्थात पण हे जे काही लोक आधी एलिमिनेट झाले होते त्यांच्याशिवाय जगायची थोडीशी सवय घरात झाली होती. पण आरो आणि शिवानी शेवटपर्यंत घरात होते आणि अगदी शेवटच्या दिवशी ते बाहेर गेले, त्यामुळे त्या दोघांची तर खूप आठवण येते. आणि आम्हाला म्हणजे आम्ही साधारण असं होत असतं की दर 1-15 मिनिटांनी करू का याला फोन, याला व्हिडिओ कॉल करू का, असं एक सतत चाललेलं असतं. एकूणच जर आपण पाहिलं बिग बॉसचा प्रवास नेहाचा, तर नेहाला एक धाकड गर्ल म्हटलं जातं. सोशल मीडियावरती सुद्धा तेच नाव पडलेलं आहे. आणि जर आपण टास्क पाहिले तर तू खूप अग्रेसिव्हली खेळली किंवा टास्कसाठी तुझं पूर्ण डेडिकेशन असायचं. आणि जेव्हा नचिकेत दादा त्याची एंट्री झाली तेव्हा त्याचा एक वेगळा स्वभाव बाहेर पडला. आणि तेव्हा तू जेव्हा गेला त्यावेळेस तुझं एक वाक्य होतं की मी अशी आहे आणि मला तो असा आहे, म्हणजे मी अशी आहे मला सांभाळायला असंच मुलगा पाहिजे. तर त्याबद्दल मला काय सांगशील, कशी आहेस तू? मी कशी आहे हे मला वाटतं 100 दिवसात मी सगळ्यांनी बघितलं. कारण मी 1 पैसा किंवा 1 क्षणासाठी सुद्धा कुठल्याही पद्धतीचा आव न आणता त्या घरात वावरत होते. चुका होत होत्या तरीही मी मला जे वागायचं ते वागत होते, मला जे म्हणायचं ते म्हणत होते, चुका सुधारण्याचाही प्रयत्न करत होते. पण मी अशी आहे अत्यंत स्पष्टपणे परखडपणे स्वतःची मतं मांडणारी, कधी आरडाओरडा करणारी, कधी इरिटेट करणारी एखादी गोष्ट खूप वेळा सांगून. म्हणजे गाडी चालवत असताना आणि त्याची तिकडे बघा तिकडे बघा, आता त्याला दिसतंय तो गाडी चालवतो, तो ड्रायव्हिंग सीटवर बसलाय, पण तरीही मी त्याला ड्राईव्ह करताना खूप इरिटेट करते. आणि माझ्या ह्या सगळ्या ज्या वाईट सवयी आहेत त्या तो सहन करतो आणि ज्या माझ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढवण्यासाठी मला मदत करतो. त्यामुळे मी अशी आहे आणि मला असाच नचिकेत मिळालाय, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि एकूणच हा गौरी गणपती आहेत आज आणि नॅचरली कदम सगळेजण इकडे मिस करतायत, पण हे सगळं हा सगळं सेट आहे गौरी गणपतीचा, तर हा कुणी केलाय आणि हे दरवर्षी असतं का नक्की काय आहे? दरवर्षी हे सगळं असत असतं. फुलांची आरास वगैरे जी आहे ती थोडीफार बदलत राहते, पण यातली काही खेळणी ही जवळजवळ 40-50 वर्ष जुनी आहेत. आमच्या गौरींची परंपरा जवळजवळ 75 वर्षांपासून आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या गौरींच्या मूर्ती आहेत त्या माझ्या आजोबांनी स्वतः बनवल्या. काही वर्षांपूर्वी ते या व्यवसायात होते, त्यांची स्वतःची नोकरी सांभाळून छंद म्हणून आणि व्यवसाय म्हणून ते या मूर्ती बनवण्याचं काम करत होते. ते बाळ आहे तिथे खाली, तेही त्यांनी स्वतः घडवलं आणि मग त्यावरनं मोल्ड काढून अजून इतर बाळ बनवली होती त्यांनी. आणि हे सगळं दरवर्षी मांडणं, हे सगळी फराळ तयार करणं, ह्याच्यातल्या अनेक गोष्टी माझ्या काकू ज्या आहेत सगळ्याजणी त्या घरी बनवतात. अनेक गोष्टी पुण्यातल्या अत्यंत नामवंत दुकानांमधनं आमच्याकडे येतात. पण गौरी ह्या अशाच दरवर्षी आम्ही सजवतो आणि त्यांना साड्या नेसवण्याचं, सगळे दागिने घालण्याचं आणि सजवण्याचं काम हे दरवर्षी माझ्याकडे असतं. त्यामुळे मी हे 2 दिवस कुठल्याही कोणीही शूटिंगला बोलवलं तरी जात नाही आणि मी प्रयत्न करते इथे असण्याचा.
या वर्षी माझं साड्या नेसवणं चुकलंय, पण तरीही मी आल्यानंतर अगाऊपणा करून एकदा ते परत नीट केलंय माझ्या एरवीचा थोडासा ओसीडी वाल्या स्वभावामुळे. पण हे काम मी केल्याशिवाय मला चैन पडत नाही वर्षभर. एकूणच आता खूप सारे प्रश्न आहेत आणि आपण त्याच्यावरती जे बिग बॉसचे प्रश्न आहेत त्याच्यावरती एक डिटेल इंटरव्ह्यू घेणारच आहे. पण आता सध्या आपण आलेलो आहे गौरी गणपतीमुळे यांच्या घरी, तर गणपतीच्या मोग्यावरती काय सांगशील तू सगळ्या प्रेक्षकांना फायनल? मी कुठल्याही मोक्यावरती, मला असं वाटतं कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा कुठल्याही स्पेशल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोमेंटला मी फक्त एवढंच सांगू इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की स्वतःवरती खरंच खूप 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 जास्ती विश्वास ठेवा. आणि चुकत जरी असाल तरी ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट 100% करायची वाटते ती करा. अजिबात कधी मन मारून जगू नका. जरी ती गोष्ट चुकीची असेल तरी ती आपल्याला सुधारता येईल. पण आयुष्य जगा, आत्ताची मोमेंट जगा. उद्याचं आपल्याला काही माहिती नाही आणि कालचं जे काही झालं त्या गोष्टीवरती फार काळ आपल्याला अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे ही आत्ताची मोमेंट जी असते ती सगळ्यात जास्ती महत्त्वाची असते. एका इंग्रजी सिनेमातलं वाक्य आहे, yesterday is history, tomorrow is mystery, and today is a gift. That's why it is called present. त्यामुळे मला असं वाटतं की ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता ह्या क्षणी तुम्हाला मजा येत असेल तर मजा करा, आनंदी रहा आणि बी धाकड. एकूणच खूप छान सल्ला दिला इकडे की हरपल या हा जी भर जीओ जो हे समाकल हो ना हो, याच गोष्टीवरती मी हा व्हिडिओ संपवतोय. थँक्यू सो मच आमच्या चॅनलला तुम्ही आलात आणि दोन शब्द आमच्या प्रेक्षकांसोबत बोलत. थँक्यू सो मच. आपण भेटूया परत आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा ऍक्ट रायडर्स. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.